श्री मोहिनीराज महाराज यांच्या नामाचा जयघोष करत ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी गुरुवारी 4 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता मंदिरामध्ये मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये रेवड्यांची उधळण करत मानकरी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली आहे. यावेळी मंदिर परिसरामध्ये ठिकठिकाणी काल्याचं वाटप करण्यात आलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे 15 दिवस चालणारा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टनं घेतलाय. यावर्षी उत्सव मूर्ती मंगल कार्यालयामध्ये न नेता मंदिराच्या सभा मंडपामध्ये ठेवण्यात आली होती. कोरोनामुळे यंदाचा ग्रामदैवत श्री मोहिनीराजांचा उत्सव साधेपणानं पार पडलाय. शासकीय नियमांचे अधीन राहून गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंदिरामध्ये उत्सव मूर्तीचं औक्षण करून दर्शन पंचक्रोशीमधील भाविक भक्तांनी घेतलाय. कोरोनामुळे यंदाचा श्री मोहिनीराज महाराज यांचा उत्सव साधेपणानं पार पडला. दरम्यान यावेळी मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाने तोंडाला मास्क लावला होता आणि या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर प्रत्येकजण करत होतं. त्यानंतरच त्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला. उत्सव मूर्तीचे भाविक भक्तांसह पंचक्रोशीमधील महिलांनी पंचायती ओवाळून ग्रामदैवतांचं औक्षण करून दर्शन घेतलंय. शंकर नाबदे, सी 24 तास, निवासा.